राज ठाकरेंच्या प्रचारसभांना आजपर्यंत त्यांनी घेतलेल्या प्रचारसभांना ते मतामध्ये परावर्तित करणे आणि प्रचारसभा करणे हे खूप मोठी दरी आहे. ते आपल्या पक्षासाठीच भरून काढू शकले नाही. नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात सकाळ. आपल्यासोबत विनोद राऊत सर आहेत. आपण सरांशी बोलतोय विविध विषयांवर, मात्र त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबईमध्ये होणाऱ्या राजकीय सभा किंवा राजकीय प्रचार. शेवटचा टप्पा आहे, मुंबई ही सगळ्यांना जिंकायची आहे, अशा वेळेस सगळेच कामाला लागले आहेत. सरांना विचारूया नक्की कोण आणि कसं प्रचारासाठी कामाला लागले. सर काय सांगाल? शेवटचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 टप्पे आहेत आणि आता जवळपास उर्वरित महाराष्ट्र आटोपलेला आहे. आता फोकस जो आहे हा महामुंबईकडे असणार आहे. महामुंबईमध्ये 10 लोकसभेच्या जागा येतात आणि त्यातल्या त्यात मुंबईमध्ये 6 मतदारसंघ येतात. त्यामुळे शेवटचा आठवडा असेल हा सगळ्या प्रचाराचा. आतापर्यंत प्रचार तसा रंगला नव्हता, पण आता ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला पंतप्रधानांची रॅली असो, अरविंद केजरीवाल असो, खारगे असो, किंवा म्हणजे भाजपकडनं तर मोठे मोठे म्हणजे आज परराष्ट्र व्यवहार मंत्री मुंबईत आहे, तेजस्वी सूर्या हे मुंबईत आहे, 5 राज्याचे मुख्यमंत्री भाजपने मुंबईत उतरवलेले आहेत, तर काँग्रेसनेसुद्धा त्यांचे मोठे मोठे होते. पण यावेळी काँग्रेसकडनं सांगता 2 मोठ्या मोठ्या सभा मुंबईमध्ये असणार आहे. महायुतीची जी सभा आहे शेवटची सांगता सभा प्रचाराची, ही शिवाजी पार्कमध्ये असणार आहे. शिवाजी पार्कमध्ये नरेंद्र मोदी त्या सभेला संबोधित करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही हे जे ग्राउंड आहे शिवाजी पार्कचं हे बुक केलं होतं मनसेनी, पण ती ते महायुतीचं सांगता सभा जे आहे ते तिथं होणार आहे. याखेरीज पंतप्रधानांचा रोड शोसुद्धा आयोजित करण्याचा प्रयत्न यांच्याकडे सुरू आहे. दुसरीकडे शिवसेनेचं महाविकास आघाडीचं BKC सभा असणार आहे 17 याच्यामध्ये अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार, अगदी झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्षापासून तर पूर्ण जे महाविकास आघाडीचे मोठे मोठे जे असणार आहे कॅम्पेनर किंवा नेते ते इथं असणार आहे. आणि दुसरीकडे छोट्या छोट्या ज्या कॉर्नर सभा आहे त्या आता तुम्हाला जोरदार दिसणार आहे सगळीकडे. सगळं ढवळून काढणार आहे शिवसेना असो किंवा सगळ्या याच्यातल्या असं ढवळून निघणार आहे. त्यामुळे हा जो आठवडा आहे तो तुम्हाला पूर्ण देशाची कॅम्पेन मुंबईत आल्याची तुम्हाला दिसेल. इतक्या सभा झाल्या देशामध्ये आतापर्यंत, तुमची आवडती सभा कोणती होती? देशामध्ये पूर्ण सभा झाल्या, पण माझ्या आवडत्या ज्या नंदुरबारची प्रियंका गांधींची सभा म्हणा ह्यूज रॅली होती. म्हणजे असं म्हणतात की नंदुरबार आणि काँग्रेसचं म्हणजे जे ST मतदार असतात किंवा जे अनुसूचित जमातीचा जो मतदारसंघ आहे त्यांचं खूप जवळचं नातं होतं. ते मध्यंतरीनं दिसलं नव्हतं 2014 आम्हाला दिसलं नाही, 2019 पण दिसलं नाही. यावेळी प्रियंका गांधींच्या ज्या सभा होत आहेत आणि त्यांचं जे अप टू द बोलणं आहे आणि ज्या पद्धतीनं लोक त्याच्यावरती रिॲक्ट होत आहेत, ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहेत ह्यूज आहे. म्हणजे नंदुरबारची जी सभा होती त्या सभेनी इंदिरा गांधींची जी सभा व्हायची नंदुरबारला ते सभा आठवली. प्रियंका गांधींचे मुद्दे अप टू द मार्क आहे, त्यांच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळतो. आणि दुसरी म्हणजे नरेंद्र मोदींच्या सभा. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये यावेळेस सर्वाधिक सभा घेतल्या आणि शेवटच्या याच्यामध्ये शेवटच्या अगदी शेवटपर्यंत ते कॅम्पेन करतात. ते जे भाजपला जे जड वाटतं आहे असं म्हटलं जातं ना, ते आता भाजपचं कॅम्पेनचं जे आहे महाराष्ट्रात ते मुख्यतः फक्त नरेंद्र मोदी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. जे डेफिसिट आहे, जी नाराजी आहे, जे अंतर आहे विजय आणि पराजयामधलं, हे भरून काढण्याचा एकमात्र जर कोणी माणूस असेल तर नरेंद्र मोदी. हार्ड पिच बॅटल करतायत, हार्ड पिच कॅम्पेन करतायत. राहुल गांधी यांच्या अमरावतीच्या सभा तेवढीच ह्यूज झाली होती. या पलीकडे मला अजून एक सांगायचं आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे जिकडे तिकडे. ज्या प्रकारे पक्षफुटीनंतर त्यांच्या सभांना त्यांना जे अपील आहे ते अमेझिंग आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की काँग्रेसचे उमेदवार आणि NCPच्या उमेदवारांनी सर्वाधिक मागणी जर कोणाला केली असेल तर उद्धव ठाकरेंना मागणी केली होती. बापरे, यावेळेस उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे महायुती म्हणजे महाविकास आघाडीतले सर्वात मोठे स्टार कॅम्पेनर हे उद्धव ठाकरे आहेत. त्या खालोखाल शरद पवार आहेत आणि महायुतीमध्ये स्टार कॅम्पेनर एकच नरेंद्र मोदी आहे. ते म्हणतात ना मोदीजी की मी अकेला खडा हो, सब सामने खडे है. अशा वेळेस काय वाटतं जनता कोणासोबत असेल? जनता कोणासोबत असेल हे आपण आता सध्या हे जो पण जे कल आहे ना तो मिश्र असणार आहे. गेल्या वेळेस जे महाराष्ट्राचा कल होता
ज्या पद्धतीचा 42 जागा महायुतीला मिळाल्या होत्या, पण त्यावेळेस एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेना उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होता. यावेळी उलट आहे, यावेळेस जे उद्धव ठाकरे आहे हे उलटे म्हणजे तिकडे गेलेले आहेत महाविकास आघाडीकडे. आणि ज्या पद्धतीचं त्यांचं कॅम्पेन सुरू आहे, ज्या पद्धतीनं ते पिनपॉईंट करत आहेत, हे अपिलिंग आहे. अपिलिंग आहे म्हणजे, आणि त्यांना म्हणजे नरेंद्र मोदी यांचं काय वैशिष्ट्य आहे, ते शेवटच्या टप्प्यापर्यंत जी नाराजी असेल, जी बंडखोरी असेल, जे थोडंफार नाराज झालेली जनता आहे त्यांना जवळ करण्याचा ते प्रयत्न करतात शेवटपर्यंत. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या कॅम्पेन खूप जोरात झालेल्या आहे महाराष्ट्रामध्ये, पण जनतेमध्ये पण एक सुप्त काहीतरी हे होत आहे. मी पहिल्यांदा यावेळी जेव्हा फिरलो महाराष्ट्रामध्ये, मला एक कळलं की ग्रामीण भागातले मुद्दे, जे जो वर्ध्याचा मुद्दा असो, अमरावतीचा मुद्दा असो, तोच मुद्दा नंदुरबारचा आहे, तोच मुद्दा जळगावचा आहे. त्यामुळे यावेळी जे मुद्दे आहेत ना, ते जवळपास सेम आहेत, जवळपास सेम आहे. आणि जर मुद्दे वर्ध्यापासनं तर पालघरपर्यंत जर जवळपास एकसारखे असेल, तर मग अंडरकरंट पण जवळपास काहीतरी असेल. हा अंडरकरंट आपण आता सध्या हे होऊ शकत नाही, मात्र तो जेव्हा निकाल होईल, निकाल लागेल, त्यावेळेस आपण कळेल. मात्र यावेळी महाराष्ट्रामध्ये खूप हार्ड पिच बॅटल आहे आणि एकतर्फी लढाई नसणार आहे, हे मात्र पक्क आहे. राज ठाकरे यांनी मागे मोदींविरोधात सभा घेतल्या होत्या 19 साली, निकाल लागला, त्यांचं एक ट्विट होतं अनाकलनीय, तुम्हाला ते आठवेल सर. तर यंदाचा निकाल अनाकलनीय असेल का, आणि ज्या सभा आता ते मोदींसाठी घेत आहेत किंवा महायुतीसाठी घेत आहेत, त्याला कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय? जे काही म्हटलंय त्यांनी अनाकलनीय हे बरोबर आहे. यावेळी सगळं म्हणजे मी म्हणत नाही आहे, जेवढेही राजकीय विश्लेषक आहे योगेंद्र यादव पासून तर सगळे हेच म्हणत आहेत. जे पत्रकार ग्राउंडवर फिरतायत, मैदानात आहेत, थोडे फिरतायत, ते पण हेच सांगतायत. आणि राहिली गोष्ट राज ठाकरेंच्या प्रचारसभांना, आजपर्यंत त्यांनी घेतलेल्या प्रचारसभांना ते मतामध्ये परावर्तित करणे आणि प्रचारसभा करणे हे खूप मोठी दरी आहे, जी आजपर्यंत राज ठाकरे भरून काढू शकलेले नाही आहे. ते आपल्या पक्षासाठीच भरून काढू शकले नाही, त्यामुळं यावेळीची त्यांची जी काही भूमिका आहे, म्हणजे स्वतः न लढता तटस्थ न राहता ते थेट उचलले, त्यामुळं त्यांची भूमिका पण बऱ्यापैकी मला वाटत नाही की ती खालीपर्यंत लोकांना पचली असेल किंवा त्यांच्याच पक्षामध्ये पचली असेल असं मला वाटत नाही. पण त्यांचे भाषण पण तुम्ही जर बघितले ना, तेवढे प्रखरतेनं दाहक आक्रमक होताना दिसत नाही आहे. कारण शेवटी डिफिकल्ट आहे ना, तुम्ही एका बाजूला म्हणता की मुद्दे नाही आहे, दुसऱ्या बाजूला आक्रमक होण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे राज ठाकरेंच्या कॅम्पेन यावेळेस गेल्यावेळीसारखं त्या कॅम्पेनला जोर नाही असं. मोदी आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत आय थिंक 17 तारखेला शिवाजी पार्क. पहिल्यांदा होईल मोदी आणि राज ठाकरे हे शिवाजी पार्कच्या सभेला एकत्र येणार आहे. आणि हा पहिला, आता ते एकमेकांसमोर बोलतात का माहीत नाही, कारण आतापर्यंत असं आहे की मोदी जेव्हा येतात तेव्हा इतर राजकीय नेत्यांना बोलू दिलं जात नाही. पण मी असं ऐकलं की यावेळी राज ठाकरे बोलणार आहे त्यांच्या पुढं. त्यामुळं ते जे काही प्रेस करत आहे ते पहिल्यांदा थेट मोदींपुढं, ते जे काही कौतुक आहे त्यांचं मोदींचं ते पहिल्यांदा करतील. आणि एक पर्वणी असेल, त्यांनी बदललेली भूमिका आणि बदललेल्या भूमिकेनंतर ते थेट मोदींसोबत असणार आहे, त्यामुळं त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि याला खूप व्ह्यूअर्स असणार आहे किंवा खूप लोक त्याला बघणार आहे, याच्यात मला शंका वाटत नाही. थँक्यू सर. तर एकंदरीतच काय, तर आता शेवटचा टप्पा आलेला आहे, मुंबई महामुंबई ज्याला आपण म्हणतो ती निवडणूक समोर आलेली आहे. सभांविषयी चर्चा झाली आपली, कशाप्रकारेही प्रचार केला जाणार आहे ते आपल्याला समजलं आहे. आणि तुमची आत्तापर्यंतची सगळ्यात आवडती सभा कोणती तेही कमेंट करून सांगा. आणि बघत रहा सकाळ.